केस गळतीची 8 मुख्य कारणे। शरीरात उष्णता वाढल्याने, पोटाचा कोठा साफ न झाल्याने केस गळती होते। ही गोष्ट अनेकांना ठाऊकच नसते। केस धुतल्यानंतर ते टॉवेलने जोर लावून पुसणे, केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे, यामुळे केसांची मुळे कमजोर होतात। केसांचा गुंता काढताना लहान दातांचा कंगवा वापरल्याने केसांना ओढ बसते, केसांची मुळे सैल बनतात। केसांमध्ये उगीचच बोटे फिरवणे, केसांसोबत खेळणे यामुळे देखील केसांना नुकसान पोहोचू शकते। कडक उन्हामुळे केस कोरडे व रुक्ष बनतात, उष्णता वाढते व केस गळती होते। धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो, परिणामी केसांचे पोषण होत नाही। धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अतिताण घेतल्यामुळे केस गळती आणि केस पांढरे होण्याची समस्या वाढते। धूळ प्रदूषण यामुळे केसात कोंडा होतो, खाज सुटते। केसांची स्वच्छता राखली न गेल्यास केसांची वाढ खुंटते व केस गळतीला सुरुवात होते। केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशन युक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनून तुटू लागतात, केसांची चमक निघून जाते। व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, झिंक आणि आयरनच्या कमतरतेमुळे केस गळतात। मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्राव झाल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि केस गळू लागतात। रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल, म्हणजेच आयर्न डेफिशियन्सी असेल, तरीही केस गळती वाढते। पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकल युक्त डायचा वापर केल्यास केस गळू शकतात। कुरळे केस सरळ करताना उष्णतेचा अधिक वापर केला जातो, त्यामुळे केस तुटतात व गळतात। अनेक महिला केस कापतच नाहीत, 2-3 महिन्यांनी केसांच्या शेंडा कापल्याच पाहिजेत। केस ट्रिम करायलाच हवे, केस कापल्याने लांबसडक वाढतात। केस उपटल्याने केसाच्या मुळांना धक्का लागतो, त्या ठिकाणच्या केसांची वाढ खुंटते। अनेक जण वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे डाएट फॉलो करतात। हे डाएट चुकीचे असेल तर योग्य पोषण मूल्य शरीराला मिळत नाहीत आणि केस गळती होऊ शकते। घट्ट बेणी किंवा पोनीटेल बांधल्याने हळूहळू कपाळाजवळचे केस मागे जातात। केसांची हेअरस्टाईल करण्याकरिता जेल किंवा लोशन लावल्याने केस गळतीची समस्या वाढू शकते। केस गळतीला सुरुवात होताच केस गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करायला हव्या। उशीर झाल्यानंतर केलेले उपाय तितकेसे प्रभावी ठरत नाहीत। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।